कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. गुरुजी, माझ्या आजीची अशी इच्छा आहे की तुम्ही जे काही संस्कृत मंत्रोच्चार करणार आहात तर त्याचा फक्त मराठीमध्ये अर्थ समजावून सांगा, म्हणजे काय होईल आलेल्या पाहुण्यांना आणि दाम्पत्याला सगळं कळेल. नाहीतर तुम्ही सांगताय आणि ते करतायत असं नको व्हायला, नाही का? हे अगदी उत्तम विचार आहे. मी सर्व श्लोकांचे अर्थ मराठीत व्यवस्थित सांगेन, तुम्ही काही काळजी करू नका. चालेल, हरकत. या या. अरे गुरुजी. नमस्कार नमस्कार. एक बसा बसा बसा. तुम्ही बसा ना बसा. वेळेवर आलात अगदी. आजी, तुमचा हा नातू खूप गुणाचा आहे बर का? हो, जहागीरदारांचे संस्कार भिनलेत त्याच्या अंगी. दादा घ्या. ओ नाही नाही दादा, तुमच्याकडे राहू द्या. आज ना मी खूप खुश आहे, म्हणजे कसं आहे आता मी लवकरच मोठी सुपरस्टार होणार आहे, तेव्हा ना आठवण काढाल माझी. चला. पाणी कसली पिताय? ते तान बुक संपायची वेळ आली माझी. बघताय का, लग्नाची तयारी सुरू झाली आहे. थोडा धीर धरा जरा, आणि आता पुढे गुरुजी काय म्हणतायत ते नीट ऐका. आजी, मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची होती. बोला ना. मला माहिती आहे की हे लग्न निर्विघ्नरित्या पार पडावं अशी तुमची मनापासून इच्छा आहे, परंतु आपल्या या कार्यात एक अडथळा निर्माण झालाय. म्हणजे खर तर लग्नाचा मुहूर्त काढताना नवरा नवरीच्या पत्रिकेचा अभ्यास करावा लागतो, पण या मुहूर्ताच्या वेळी लग्नाची वेळ, नवरा नवरीची पत्रिका आणि ग्रहांची दशा यांचा असा काही मिलाप झालाय ना की आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे नक्की काय झालंय? तुमचा मुलगा म्हणजे अभिराम जहागीरदार यांचा साखरपुडा आधी लीलाशी झाला होता, पण त्यानंतर मेहंदीच्या कार्यक्रमात जे काही घडलं त्याचे परिणाम म्हणून लीलाशी लग्न रद्द झालं आणि त्यांनी श्वेताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु हळदीच्या वेळी एक विलक्षण धक्का बसला आणि एजींची हळद लीला बरोबरच पार पडली आणि आता लग्न श्वेताशी होतंय. आधीच एजींच्या पत्रिकेमध्ये संसार सुखासाठी अडथळे लिहिलेले आहेत आणि त्यात हे असं विघ्न समोर आल्यावर आपण दुप्पट काळजी घ्यायला नको का? आपण जर काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर हे कार्य उत्तमरित्या पार पडेल आणि जहागीरदार घराण्याला लाभ होईल. गुरुजी, म्हणजे नक्की काय करावं लागेल? लग्न लागल्यापासून ते सुन्मुख पाहण्याच्या वेळेपर्यंत जर नवरी मुलीचा चेहरा झाकून ठेवला तर तुमच्या सुखाला व सुनेला कोणाचीही नजर लागणार नाही. परंतु सुन्मुखाच्या वेळेपर्यंत तुम्हाला नवऱ्या मुलीचा चेहरा पाहता येणार नाही. ऐकलत ना गुरुजी काय म्हणाले ते? तर तुम्हाला तुमची कटकट अजूनही सुरूच ठेवायची आहे का? नाही नाही, खरं सांगू आता ह्या क्षणी मी तुमची आरती हळू बोला. आरती ओवाळू शकते मी. इन्स्पेक्टर विक्रांत, कमाल कमाल प्लॅन केलाय तुम्ही. छान छान. दादा, हे हेच डिरेक्टर आहेत का? पण म्हणजे ह्यांचा कुठला सिनेमा फ्लॉप गेलाय का? ह्यांनी असं तोंड का लपवलंय? एक्सक्यूज मी सर, मी लीला इथे मॉकशूट साठी बोलवलंय तुम्ही. सर, ओ सर 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 सर
गुड मॉर्निंग सर. मी लीला. बसा. हो बसते मी. फक्त सर आपण प्लीज पटकन करूया का, मला ना जरा निघायचंय. ठीक आहे, या स्क्रिप्ट यातील सगळे डायलॉग्स व्यवस्थित पाठ करा, मग करूया आपण मॉकशूट. ही मॉकशूटची स्क्रिप्ट आहे की अख्ख्या सिरियलची? नाही म्हणजे हे एवढे सगळे डायलॉग आत्ता करायचे? तुम्हाला नक्की सिरियल करायची आहे ना सर? म्हणजे काय, मग डायलॉग्स तर पाठ करावेच लागतील. या बसा. देवा, शेवटी तुझ्या मनाचे आहे तेच घडणार आहे, पण माझ्या अभिरामच्या आयुष्यात आता दुःखाची सावली पडू देऊ नकोस. सर, माझे सगळे डायलॉग्स व्यवस्थित पाठ करून झालेत, मी पटकन मेकअप करायला बसू का? म्हणजे कसं आहे, मेकअप करता करता पुन्हा एकदा वाचून घे. हा अच्छा, इथे कुठे आत आहे का मेकअप रूम? मॅडम, मेकअपची काही गरज नाही आहे, तुम्ही बसा, हिरो आला की मी सांगतो तुम्हाला. म्हणजे हिरो अजून आलाच नाही? अहो मग कसं होणार आता शूट? नाही, डायलॉग्स आमच्या दोघांचे आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, आले की मी कळवतो तुम्हाला. बसून घ्या तुम्ही, बसून. अहो मॅडम, काही काळजी करू नका, बसा तुम्ही. रोहन, ते लाइटिंग वगैरे काय आपण करू, बसा तुम्ही मॅडम, मी आलोच. पण सर, पार्टनर, हे कसलं प्रोडक्शन आहे? इथे ना मेकअप आर्टिस्ट आहे ना हिरो पोचलाय. तुम्हाला पहिलीच सिरियल ही अशी मिळवून देणारीस का? काय झालं, मला इथे कशाला घेऊन आलाय? इथे कोणी बघणार नाही, आपल्याला कळणार सुद्धा नाही. साहेब, कमाल, काय प्लॅन होता हो तुमचा? म्हणजे तिथे कोणाला कळणारच नाही की श्वेताच्या जागी लीला आलीये म्हणून. एवढंच काय, त्या एजंटना सुद्धा कळणार नाही की लग्नाच्या विधीच्या वेळी कोण त्यांच्या हाताला हात लावून मम असं म्हणालं. छोटी शंका होती पण काय आता ते काय आहे, म्हणजे श्वेताच्या जागी लीला कशी काय जाईल? लीलाला लग्न करायचं नाही या एजंटशी, मग ते कशाला मान्य करेल ना? आणि सगळ्यात महत्वाचं, श्वेता का तयार होईल हे सगळं करायला? ते काय ना कालिंदी मॅडम, ते सगळं मी बघून घेईन. तुम्ही फक्त तुम्हाला दिलेलं काम करा. आणि तुमचं काम काय आहे? तुमच्या मुलीवर लक्ष ठेवणं. ठेवलं. नाही काय, ऐन वेळी ती कुठेतरी भटकायला निघून जायची. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.